Hi students, uh, my name is Jaydeep Bane. This is the NCERT series, Marathi and English Physics lecture number one, Electric Charges and Field. We say that it is also called as electrostatics. In this series, we are discussing all the 12th standard topics which are uh, in NCERT basis, uh, which are important for NEET and CET exams. Now, students, we are discussing. What is my electric? Uh, this chapter is also called as electrostatic. Electrostatics means. इलेक्ट्रोस्टॅटिक्स इलेक्ट्रोस्टॅटिक इलेक्ट्रो मिन्स चार्जेस चार्जेस अँड स्टॅटिक मीन्स रेस्ट चार्जेस एट रेस्ट इज कॉल्ड एज इलेक्ट्रोस्टॅटिक अँड अनादर देर इज अ करंट इलेक्ट्रिसिटी विच इज कॉल्ड एज इलेक्ट्रोडायनेमिक्स इलेक्ट्रोडायनेमिक्स इलेक्ट्रो मिन्स चार्जेस डायनेमिक्स मीन्स मूविंग और मोशन मूविंग ऑर वी कॉल्ड ॲज मोशन मोशन ऑफ चार्जेस वी कॉल्ड एज इलेक्ट्रो डायनामिक्स अँड इज कॉल्ड ॲज चार्जेस एट रेस्ट नाव स्टुडंट्स हिअर वी आर डिस्कसिंग वॉट इज बाय हाउ दिस टॉपिक कॅन बी स्टार्टेड सो स्टुडंट ह्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत बघा नंबर ऑफ पॉईंट्स चार्ज असतील इलेक्ट्रिक फील्ड असेल त्याच्यामध्ये सुरुवात करतोय मी फर्स्ट युनिवर्स कन्सिडर इट इज युनिवर्स युनि युनिव्हर्स इज अ मेड ऑफ ऑफ मॅटर्स युनिवर्स कसं आहे मॅटर पसंड फॉर्मेशन झाला आहे मॅटर इज अ मेड ऑफ ऑफ टू मेन ऑर वी कॉल्ड ॲज टू मेन इंटरेन्सिक प्रॉपर्टीज मॅटर हॅविंग टू इंटरेन्सिक प्रॉपर्टी इंटरेन्सिक मीन्स बेसिक त्यांच्यामध्ये ती प्रॉपर्टीज असते कुठले कुठले एक म्हणजे मास मास इज अ इंटरेन्सिक प्रॉपर्टीज सेकंड इज चार्ज फर्स्ट इज मास सेकंड इज चार्ज मास आपण बघितलं आहे कशामध्ये ग्रॅव्हिटेशन फोर्समध्ये बघितलं काय बघितलं पण त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण बघितलं की मास इज अ कॉन्स्टंट आतापर्यंत आपण बघितलं की मास इज अ कॉन्स्टंट तुम्हाला जसं तुम्ही पुढं पुढं आहे म्हणजे कुठं पुढचे टॉपिक जसे तुमचे स्टडी करण्यासाठी त्याच्यामध्ये काय होईल मास इज नॉट कॉन्स्टंट मास इज अ नॉट कॉन्स्टंट सर असं कसं म्हणताय तुम्ही कारण का आपण शिकलो आहे एम इज इक्वल टू एम नॉट म्हणजे मास आता पाच किलो मास दिलं तर ते पाच किलो मास असेल जर तेच मास आता पुढं कसं आहे बघा तुम्हाला एम इज इक्वल टू एम नॉट अपॉन स्क्वेअर रुट ऑफ वन मायनस वी स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर वेर एम एम इज अ मास वेर एम इज अ मास ऑफ द बॉडी एम ई एम नॉट इज अ मास ऑफ द बॉडी वी इज अ स्पीड वी इज अ स्पीड ऑफ द पार्टिकल अँड सी इज अ स्पीड ऑफ लाइट स्पीड ऑफ लाईट सी इज अ स्पीड ऑफ लाईट मग एक्झाम्पल कसं घ्या याच्यामध्ये तुम्हाला हा कन्सेप्ट सांगतो काय कन्सिडर एक पाच किलोचा बॉक्स आहे एक पाच किलोचा बॉक्स आहे हा बॉक्स आपण काय करतो आहे एक स्पेसिफिक एक, एक वीस मीटर पर सेकंद कन... <coughs> लास्ट किती आहे आपली वीस मीटर पर सेकंद त्यावेळी तुमची यमची व्हॅल्यू काय आहे ते बघा नॉट स्क्वेअर ऑफ ऑन वन मायनस वी स्क्वेअर ऑफ ऑन सी स्क्वेअर याच्यामध्ये वी आता यमनॉट इज अ फाय फाय के जी त्यानंतर काय येणार आहे आपलं वन मायनस वी स्क्वेअर त्यावेळी आपली यमची व्हॅल्यू किती येईल फायच्या आसपास येणार आहे फायच्या आसपास जर तुम्ही काय करा हाच बॉक्स हाच फाय के जी बॉक्स हाच फाय फायू के जी बॉक्स जर सी सी मीटर पर सेकंद सी मीटर पर सेकंद म्हणजेच काय थ्री इंटू टेन रस टू एट मीटर पर सेकंद लाईटच्या स्पीडनं जर तुमचा बॉक्स केला तर तुमचं काय येते बघा आन्सर यम नॉट अपॉन वन मायनस व्ही स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर हा काय येणार आहे सी स्क्वेअर म्हणजे हा कॅन्सल वन मायनस सॉरी स्क्वेअर रूट स्क्वेअर रूट आहे काय येईल तुमचा यम नॉट अपॉन वन मायनस वन झिरो येईल तुमचा खरं ही किती येईल व्हॅल्यू इन्फिनिटी खरं मास कधी इन्फिनिटी असते काय नसतं आहे मासची स्पेसिफिक व्हॅल्यू असते म्हणजे हे थेरॉटिकली दिस धिस पार्ट इज थेअरॉटिकली धिस पार्ट इज थेअरॉटिकली हे काय तुम्हाला जास्त नाही आहे फक्त लक्षात ठेवा की मास ह्याच्यानुसार कॉन्स्टंट नसतं आहे मासची व्हॅल्यू काय होते है? चेंज होते कधी तर लाईटच्या स्पीडनं जर पेन हा हा पेन जर लाईटच्या स्पीडने पळाला तर याचं मास काय होतं चेंज होतं आहे याचं मास काय होतंय तेच राहत नाही पाच किलो मास असेल याचं पाच किलो राहणार नाही मास एवढंच यातनं सांगायचं आहे याच्यामध्ये इंट्रेन्सिक प्रॉपर्टी मास नाही आहे असं सांगायचं आहे पुढं पुढं तुम्ही स्टडी करताय तसं समजताय मास इज नॉट इंटरेस्टिंग इंट्रेन्सिक प्रॉपर्टी नाव वी आर गोईंग टू स्टडी इन दिस लेक्चर नाव वी आर गोइंग टू स्टडी इन दिस लेक्चर दॅट इज चार्ज मग चार्ज आपण कधी कुठे शब्द वापरला आहे कुठं आपण कुठून आपण स्टडी करतो आहे काय आपल्याला माहीत आहे ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स इज अ मेड अप ऑफ किंवा ॲटम्स इज अ मेड अप ऑफ सेंटरला काय कुठला घेऊया आपण सोडियम घेऊया सोडियम ॲटम सोडियममध्ये ऑर्बिट असतात सेंटरला काय असेल हा न्यूक्लियस न्यूक्लियस आणि त्याच्याभोवती काय असतात हे ऑर्बिट सगळे मग त्याच्यामध्ये सोडियमचा जो ॲटमिक नंबर असेल हे इलेक्ट्रॉन्स कॉन्फिगरेशन सांगतोय आपण पहिल्या ऑर्बिटमध्ये दोन इले दोन इलेक्ट्रॉन दुसऱ्या ऑर्बिटमध्ये किती असतात आठ इलेक्ट्रॉन चार पाच सहा सात आठ न्यूक्लिअसमध्ये काय असतात न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन न्यू नु, न्यूक्लिअसमध्ये काय असतात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स आणि ह्याच्याभोवती काय फिरत असतात हे इलेक्ट्रॉन हे आपण आता आतापर्यंत आपण म्हणजे सगळं बघितलं आपण याच्या अगोदर सगळे हे पॉईंट्स अगोदर आपण एट टेन किंवा टेन स्टँडर्डपर्यंत आपण सगळं बघितलं याच्यामध्ये नाव नेक्स्ट आपण काय सांगतोय आता एखाद्या बॉडीवर पॉझिटिव्ह चार्ज झाला पॉझिटिव्ह चार्ज झाला म्हणजे काय होतं आहे आता बघा आपण बघितलं बघा काय होतं सोडियम ॲटमभोवती काय होत्या पहिल्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन होते दोन इलेक्ट्रॉन दुसऱ्या ऑर्बिटभोवती किती इलेक्ट्रॉन होते आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ किती झाले हे तीन आणि तीन सहा सात आठ म्हणजे किती झाले पहिल्या ऑर्बिटमध्ये दोन नंतरच्या ऑर्बिटमध्ये आठ काय होतात आता हि एक बॉडी आहे आणि हिथं अजून एक सोडियम ॲटम आहे किंवा ह्या सोडियम ॲटम हा हाच ॲटम घेऊया याच्यामध्ये आठ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू किती आहेत किंवा आठ प्रोटॉन आहेत आठ आठ इलेक्ट्रॉन बरोबर आठ प्रोटॉन म्हणजेच काय झाली माझी ही बॉडी किंवा हा ॲटम काय झाला न्यूट्रल ॲटम झाला हा ॲटम काय झाला न्यूट्रल ॲटम जर आठ इलेक्ट्रॉन आणि आठ प्रोटॉन असेल तर तिथं काय असेल तो न्यूट्रल आयटम असेल जर आता काय केलं आहे ह्याचा इलेक्ट्रॉन काय केला मी याच्यामध्ये बाहेर काढला एक इलेक्ट्रॉन एक इलेक्ट्रॉन काय केला मी एनर्जी ह्याला प्रोव्हाइड केली ह्याला एनर्जी दिली मी आणि ह्यातला इलेक्ट्रॉन काय काढला बाहेर काढला किती राहिले इथं सात इलेक्ट्रॉन आणि इथं किती राहिले आठ प्रोटॉन सात इलेक्ट्रॉन आणि किती राहिली इथं आठ प्रोटॉन म्हणजेच काय झाली ही माझी बॉडी पॉझिटिव्हली चार्ज बॉडी झाली ही बॉडी माझी काय झाली पॉझिटिव्हली चार्ज बॉडी झाली काय म्हणतो आपण दिस इज पॉझिटिव्हली चार्ज बॉडी काय म्हणतो याला कारण का पॉझिटिव्ह वाढले ना इथं प्रोटॉन वाढले प्रोटॉन चार्ज काय असेल प्रोटॉनवर चार्ज पॉझिटिव्ह त्याच्यामुळे दिस इज पॉझिटिव्ह चार्ज बॉडी आता काय केलं आपण मी आपण याच्यामध्ये अजून एक इलेक्ट्रॉन ॲड केला आप अजून एक इलेक्ट्रॉन काय केला याच्यामध्ये ॲड केला म्हणजे किती झाले इथं काय म्हणे आपण नऊ इलेक्ट्रॉन करूया याच्यामध्ये अजून एक इलेक्ट्रॉन ॲड केला नऊ इलेक्ट्रॉन आणि किती झाले इथं आठ प्रोटॉन नऊ इलेक्ट्रॉन आणि किती झाले तर आठ प्रोटॉन म्हणजेच काय झाली बॉडी ही माझी निगेटिवली बा, चार्ज बॉडी झाली काय झाली माझी निगेटिवली चार्ज बॉडी झाली नऊ इलेक्ट्रॉन याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन ॲड केला तर किती होणार आहे नऊ इलेक्ट्रॉन आणि आठ प्रोटॉन म्हणजेच बॉडी बॉ बॉडीवर चार्ज कुठले वाढले निगेटिवली निगेटिव्हली चार्ज म्हणजे निगेटिव्ह चार्जेस सगळे वाढणार आहेत बॉडीवर समजतात का सर्वांना ए बेसिक पॉईंट क्लिअर झाले का सर्वांना बघा समजत नसेल तर नोट्स लिहून काढा नोट्स नसतील तर फक्त लेक् लेक्चर समजून घेतला तरी सफिशियंट आहे याच्यामध्ये वी द फर्स्ट पॉईंट इज अवर चार्ज ओढून बाय चार्ज ओढून बाय चार्ज चार्ज म्हणजे काय चार्ज इज अ इंट्रेन्सिक प्रॉपर्टी ऑफ मॅटर इट इज अ इंट्रेन्सिक प्रॉपर्टी ऑफ इट इज अ इंट्रेन्सिक प्रॉपर्टी ऑफ मॅटर काय असेल ती एंट्रेन्सिक कॉन बेसिक प्रॉपर्टी ऑफ मॅट्रा असेल ड्यू टू विच विच ड्यू टू विच इट एक्सपिरियन्स ड्यू टू विच इट एक्सपिरियन्स इलेक्ट्रोस्टॅटिक्स इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन फोर्स ऑफ अट्रॅक्शन इट इज अ इंट्रेन्सिक प्रॉपर्टी ऑफ मॅटर ड्यू टू विच इट एक्सपिरियन्स इलेक्ट्रोसॉटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन अँड रिपल्शन इट इज द इंट्रेन्सिक प्रॉपर्टी ऑफ मॅटर ड्यू टू विच इट एक्सपिरियन्स द फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन सर कसं आपल्याला माहिती आहे ग्रॅव्हिटेशन फोर्स माहिती आहे ग्रॅव्हिटेशन फोर्स माहिती आहे आपल्याला काय ग्रॅविटेशन फोर्स कसा आहे दोन मासेस हा यम वन मास हा यम टू मास याच्यामध्ये काय कन्सिडर यम वन यम टू सेपरेट बाय डिस्टन्स आर यांच्यामध्ये कुठला फोर्स असतो आहे ग्रॅव्हिटेशन फोर्स हा युनिवर्समध्ये फोर्स असतो आहे एफ इज इक्वल टू जी यम वन यम टू अपॉन आर स्क्वेअर आता काय आपला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आता कुठला फोर्स आहे आपण बघतोय हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हा काय असेल चार्ज क्यू वन हा चार्ज काय असेल क्यू टू चार्ज क्यू वन जर पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल चार्ज क्यू टू पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल तर का यांच्यामध्ये कट किती फोर्स असतो एफ इज इक्वल टू के क्यू वन क्यू टू अपॉन आर स्क्वेअर आता हे अजून एन ड्रायव्हडं तुम्हाला के के म्हणजेच वन अपॉन फोर फाय स्ट्रॉंग वगैरे ना के वन जर पॉझिटिव्ह असेल आणि के टू जर पॉझिटिव्ह असेल चार्ज के वन चार्ज के टू पॉझिटिव्ह असतील तर काय असेल हा रिपल्शन होईल यांच्यामध्ये काय होईल रिपल्शन होईल म्हणजेच सेम चार्जेस सेम सेम चार्जेस असतील तर किंवा आपण काय म्हणू शकतो सेम टाईप ऑफ चार्जेस असतील तर सेम चार्जेस असतील तर त्यांच्यामध्ये काय होतं आहे रिपल्शन होईल आणि डिफरंट डिफरंट चार्जेस असतील डिफरंट डिफरंट टाईप ऑफ चार्जेस डिफरंट टाईप ऑफ चार्जेस असतील तर त्याच्यामध्ये काय होईल अट्रॅक्शन यांच्यामध्ये काय होईल इथं ॲट्रॅक्शन नाव अवर सेकंड प्रॉपर्टी इज हे पॉईंट समजला आहे का बघा चार्जेस क्यू वन क्यू टू चार्जेस चार्ज कशाने दाखवते आपण क्यू न दाखवते माहित असेल तुम्हाला क्यू वन क्यू टू एफ इजिकॉल क्यू वन क्यू टू ऑपॉन आर स्क्वेअर नाव अवर सेकंड प्रॉपर्टी इज देअर आर टू टाईप्स ऑफ There are two types of charges. First is positive and second is negative. There are two types of charges. First is positive, second is negative. Now, third property is there charge of electron. Charge of electron. Charge of electron E is equal to 1.6 into 10 raised to minus 19 coulomb. चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन वन पॉईंट सिक्स इन्टू टेन रस टू मायनस नाईन्टीन कुलोब सर कसं आलं हे मिलिकन्स ऑइल ड्रॉप एक्सपेरिमेंट केला होता सायंटिस्टनी मिलिकन्स मिलिकन्स ऑइल ड्रॉप एक्सपेरिमेंट केला होता सायंटिस्टनी मिलिकन्स ऑइल ड्रॉप एक्सपेरिमेंट केला होता आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की एका जो ऑइल हे असतं ऑइल असेल किंवा आपण काय म्हणू शकतो मर्क्युरी असेल मर्क्युरीवरती किती चार्जेस असतात त्याच्यामधला एक चार्जची व्हॅल्यू त्यांनी काढली तिथं मिलिकन सॉइल्ड ऑफ मध्ये त्यांनी किती काढली एक चार्जची व्हॅल्यू काढली ती किती आली तुम्ही त्यांची वन पॉईंट सिक्स इंटू टेन रस टू मायनस नाईन्टी कुलम व एका इलेक्ट्रॉनची चार्ज ऑफ इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू किती आली तिथं वन पॉईंट सिक्स इंटू टेन रस टू मायनस आधी तर नंबर ऑफ काय असेल यन इन टू वन पॉईंट सिक्स इन्टू टेन रस टू मायनस नाईन्टीन कुलम आपण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतील तर तिथे किती असेल एन इन्टू वन पॉईंट सिक्स इन्टू टेन रस टू मायनस नाईन्टीन कुलम हे मिलिकन सॉइल ड्रॉप तुम्हाला जास्त काय नाही याच्यामध्ये फक्त तुम्हाला कशी आली व्हॅल्यू फक्त डोक्यात दे कशी आली इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू होती चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन कसा आला मिलिकन सॉइल ड्रॉप एक्सपेरिमेंट असा नाव आवर सेकंड पॉइंट इज नाव आवर सेकंड पॉइंट इज प्रॉपर्टीज ऑफ चार्जेस वॉट आर द प्रॉपर्टीज properties of charges properties of charges our first property is that attraction or repulsion attraction or or and attraction and repulsion attraction and repulsion first that is positive second is positive like charges are repel each other like charges are repel each other like charges are repel each other unlike charges are attract these are repel and unlike charges are unlike charges are attract each other unlike charges are attract each other unlike charges are attract each other

Now add additive nature of charge. Additive nature of charge. Additive nature of charge. Additive nature of charge. Charge can be added. Charge can be added. Charge can be added charge can be added that is charge can be added by that is total charge total charge charge can be added by total charge on a body is the algebraic sum of Charge can be added by that is total charge on, on a body is the algebraic sum of all the charges, all the charges pr present on the body. Additive nature of charges means total charge on a body is the algebraic sum of all the charges present on the body. ऑल द चार्जेस प्रेझंट ऑन द बॉडी कन्सिडर एक बॉडी कन्सिडर इट इज अ बॉडी हॅविंग किती चार कुठले कुठले कन्सिडर फाय कुलम चार्ज आहे प्लस फाय कुलम चार्ज आहे मायनस थ्री कुलम चार्ज आहे प्लस नाईन कुलम चार्ज आहे असे असे चार्जेस असतील तर काय करतो आपण टोटल चार्ज टोटल चार्ज ऑन द बॉडी टोटल चार्ज ऑन दी बॉडी म्हणजेच काय असेल येतं प्लस फाईव कुलम मायनस थ्री कुलम प्लस नाईन कुलम किती होतात नऊ आणि पाच नऊ आणि पाच चौदा चौदा वजा तीन किती होतात चौदा व तीन अकरा चौदा व तीन अकरा कुलम किती असेल हा पॉझिटिव्ह किती चार्ज येतं पॉझिटिव्ह अकरा कुलम चार्ज आहे किती चार्ज येतं पॉझिटिव्ह अकरा कुलम चार्ज समजते का सर्वांना हा पॉइंट समजला का प्लस फाईव्ह कुलम मायनस थ्री कुलम प्लस नाईन कुलम टोटल चार्ज ऑन बॉडी किती झाला प्लस इलेवन कुलम ओके नाव नाव अवर थर्ड प्रॉपर्टी इज देअर नाव अवर थर्ड प्रॉपर्टी इज देअर ना अवर थर्ड प्रॉपर्टी इज देअर क्वांटायजेशन ऑफ चार्ज क्वांटाइजेशन ऑफ चार्ज क्वांटाइजेशन ऑफ चार्ज नेक्स्ट आवा थर्ड प्रॉपर्टी क्वांटाइजेशन ऑफ चार्ज का चार्ज ऑन ए बॉडी चार्ज ऑन बॉडी इज द इज द इंटीजर इंटीजर मल्टीपल ऑफ चार्ज ऑन ए बॉडी इज द इंटिजियर मल्टीपल ऑफ सिंगल इलेक्ट्रॉन ऑर वी से दॅट सिक्स इन टू टेन रेस्ट टू नाइनटी नाईन्टुलम चार्ज ऑन ए बॉडी इज द इंटिजियर मल्टिपल ऑफ सिंगल इलेक्ट्रॉन मीन्स क्यू इज इक्वल टू एन इन टू यू एन इन टू इ मीन्स क्यू इज इक्वल टू एन इन टू इ मीन्स कन्सिडर फिअर एन इज द इंटिजर हेअर इन इज इंटेजर आणि ई इज ई चार्ज किती चार्ज असतो आहे एक इलेक्ट्रॉनचा uh, कुलं, वन पॉईंट नाईन इंटू टेन रेस टू मायनस नाईन्टीन कुलम नाव कन्सिडर वन इलेक्ट्रॉन इज इक्वल टू एका इलेक्ट्रॉनचा चार्ज किती असतो आहे किंवा एका इलेक्ट्रॉनचा चार्ज किती असतो आहे वन पॉईंट सिक्स इंटू टेन रेस टू मायनस नाईन्टीन कुलम सर मग कुलम वन कुलम बरोबर किती वन कुलम एक इलेक्ट्रॉन भागिले एक पॉईंट सहा इंटू टेन रस टू मायनस नाईन्टीन इज इक्वल टू एक कोलम कारण ही वन इलेक्ट्रॉन बरोबर वन पॉईंट सिक्स इन टू टेन रेस टू मायनस नाईन्टीन कोलम एक बरोबर किती मग वन एक इलेक्ट्रॉन भागिले एक पॉईंट सहा अपॉइन टेन रस टू मायनस नाईन्टीन कुलम हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन करा तर किती येते बघा सिक्स पॉईंट टू फाईव्ह इन टू टेन रस टू एटीन इलेक्ट्रॉन सिक्स इंटू टेन रस टू सिक्स पॉईंट टू फाय इंटू टेन रस टू एटीन इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू वन कुलम सिक्स पॉईंट ट्वेंटी फायू सिक्स पॉईंट ट्वेंटी फायव इंटू टेन रस टू एटीन इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू वन कुलम म्हणजे वन कुलमची व्हॅल्यू किती आली आपली वन कुलम इज इक्वल टू सिक्स पॉईंट ट्वेंटी फाईव इंटू टेन रस टू एटीन इलेक्ट्रॉन म्हणजे एवढे इलेक्ट्रॉन म्हणजे एक कुलम एक कुलमची व्हॅल्यू किती मोठी येते बघा म्हणून आपण कॅल्क्युलेशन्स न्युमेरिकल्स करतो आपण न्युम्रिकल्स ज्यावेळी करतोय आपण न्युम्रिकल्स करतोय त्यावेळी आपण काय घेतो आहे मायक्रोकुलम किंवा पिकोकुलम किंवा नॅनो कुलम असं घेतोय आपण मायक्रो म्हणजेच काय असतात टेन रेस टू मायनस सिक्स पिको म्हणजे टेन रस टू मायनस ट्वेल्व नॅनोकुलम म्हणजे टेन रस टू मायनस नाईन समजतात का नाव नेक्स्ट अवर प्रॉपर्टी इज नेक्स्ट अवर प्रॉपर्टी ऑफ चार्जिस Next our property of charge is invariability in invariability in variability of charge invariability of charge. Next our property is invariability of charge means uh, charge charge is invariable. चार्ज इज इनवेरिएबल इन नि नेचर मेजे क्या चार्ज तो चे, चे इनवेरिएबल होते नहीं होते बैट इज चेंज ऑन चेंज ऑन ए बॉडी चेंज ऑन ए बॉडी डज नॉट डिपेंड चेंज ऑन ए बॉडी डज नॉट डिपेंड ऑन इट्स ऑन इट्स स्टेट ऑफ रेस्ट और मोशन चेंज इन इन चेंज इज किंवा चार्ज सॉरी चार्ज इज इन व्हेरिएबल इन नेचर चार्ज इज इन व्हेरिएबल इन नेचर म्हणजे काय बघा जर आता मी इथे इथं चार्ज म्हटला हा चार्ज किती आहे माझा फाईव्ह कुलम चार्ज असेल आणि हा मी सी स्पीडनं नेत असेल सी मीटर पर सेकंड नेत असेल तर हा कितीही नेला तरी तो फाईव कुलमच राहतो तर तो, तो किती राहतो फायू कुलमत राहतो हा चेंज होत नाही चार्ज इज इनवेरेबल नेचर चार्ज ऑन द बॉडी इज डज नॉट डिपेंड ऑन इट स्टेट ऑफ रेस्ट ऑर मोशन स्टेटमध्ये अस मोशन रेस्टमध्ये असेल पण चार्ज फाईव्ह किलोम असेल आणि मोशनमध्ये आपण असला तरी तो किती असेल फाईव्ह किलोम असेल समजत का हा पॉईंट इनवेरेबिलिटी ऑफ चार्ज नाव नेक्स्ट अवर प्रॉपर्टी इज सॉरी नेक्स्ट पॉइंट इज अवर नेक्स्ट पॉईंट इज काय काय बघितले बघा आपण चार्ज म्हणजे काय बघितले चार्ज या प्रॉपर्टीज बगतर आता नेक्स्ट प्रिंसिपल ऑफ कॉन्जर्वेसन ऑफ चार्ज प्रिंसिपल ऑफ कंजर्वेशन ऑफ चार्ज प्रिंसिपल ऑफ कॉन्जर्वेशन ऑफ चार्ज प्रिंसिपल ऑफ कॉन्जर्वेसन ऑफ चार्ज क्या इन एन आइसोलेटेड इन एन आइसोलेटेड सीस्टीम

चार्ज ट्रान्सफर झाले नसले पाहिजेत तिथं काय असेल सिस्टीम असली पाहिजे आपली आयसोलेटर म्हणजेच काय प्लास्टिकमध्ये आता प्लास्टिकमध्ये जर चार्ज आत ठेवले तर त्याच्यामध्ये काय होणार नाही हाय पाच किलोम ठेवले तर वर्ष वर्षभरानंतर काढले तर चार्ज ते पाच किलोमच असायला पाहिजेत इन अन आयसोलेटेड सिस्टीम चार्ज कायदर्बिक रिएटेड नॉर्बस्टार्ट आता ही जर माझी सिस्टीम असेल आणि ह्यात जर मी फाईव कुलम फाईव्ह मायक्रो कुलम चार्ज ठेवले तर काय असेल ही माझी आयसोलेटेड सिस्टीम ह्यात फा फाईव्ह मायक्रोकोलम चार्ज ठेवले तर काय असेल ती फाईव्ह मायक्रो कुलमच चार्ज राहायला पाहिजे हो तर दिस इज कॉल्ड अ आयसोलेटेड सिस्टीम द डज नॉट एक्सचेंज देर इज डज नॉट एक्सचेंज चार्जेस इन अन आयसोलेटेड सिस्टीम चार्ज कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर्मल डिस्टॉर्ट तर त्याला काय म्हणतो आपण आयसोलेटेड सिस्टीम इथंपर्यंत पॉईंट समजले प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज इथंपर्यंत घेतलो आहे पुढच्या पॉईंटला पुढच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये बघायचं आपण मेथड ऑफ चार्जिंग ऑफ बॉडीज आवडलं तर लेक्चर शेअर करा कमेंट पाठवा अजून तुम्हाला याच्यामध्ये प्रॉब्लेम्स वगैरे कवर करणार आहे मी एन सी आर टीचा जास्तीत जास्त फॉलोअप करा एन सी आर टीचा स्टडी करा नीटला आणि सीई टीसाठी एन सी आर टी इज मोस्ट इम्पॉर्टंट ओके थँक्यू ऑल ऑफ यू